नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण भुईमुंग उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे. भुईमुंगाच्या शेंगा फोडण्यासाठी आपल्याला वेळ आणि खूप मेहनत लागते, म्हणूनच आज आपण कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त शेंगा फोडण्यासाठी जे यंत्र म्हणजेच शेंगा फोडणी यंत्र याबद्दल संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच्या नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, पेरणीच्या वेळेस आपल्याला बियाणे जास्त प्रमाणात लागते, त्याचबरोबर घरगुती वापरासाठी आपल्याला शेंगा फोडून दाणे काढावे लागतात, यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागते. म्हणूनच शेंगा फोडणी यंत्राच्या मदतीने आपण कशा प्रकारे शेंगा लवकरात लवकर फोडू शकतो याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. मित्रांनो, यामध्ये अशा प्रकारे वरच्या साईडला शेंगा टाकावे लागतात, त्यानंतर हे साईडचे हँडल फिरवावे लागते व तुम्ही बघू शकता की किती सहजपणे शेंगाचे दाणे वेगळे होत आहेत, एक पण दाण्याची फूट होत नाहीत. मित्रांनो, यानंतर आपण या यंत्राच्या आतमध्ये कशा प्रकारे रचना केलेली आहे ते बघू. याच्यामध्ये चार पाते आहेत व खालच्या साईडला एक जाळी आहे जिच्यामधून फुटलेल्या शेंगाचे टरपले व दाणे खाली पडतात. ज्या शेंगा फुटलेल्या नाहीत त्या तशाच त्यामध्ये गोल गोल फिरतात. हे बघा, जाळीमधून खाली आलेले शेंगदाणे किती व्यवस्थित आहेत, अजिबात फूट झालेली नाही. यानंतर अशा पद्धतीने चाळणीने चाळल्यानंतर शेंगदाणे व टरले वेगळे होतात. मित्रांनो, या यंत्राच्या साह्याने आपण एका तासामध्ये 2 ते 3 पोत्यांपर्यंत शेंगा फोडू शकतो. अशाच नवनवीन आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.